नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आयो चला भाऊ ना बघू आता जा दे बरं का. गेलो होतं तुमच्या पोनमताईला मोटर आणायसाठी. चला म्हणलं कसं आहे आता पोरे तर काय एवढा खात नाही. तुमची पोनमताई विकायलाही सारखं खात नाही भाऊ ना बघू. पण आता कसं आहे आखाड चालू झाला आता आपली इथं पीर साहेबाची जत्रा महिनाभर चालू झाली. म्हणजे कालपासूनच आखाड चालू झाला काय मला वाटतं. आता काय एक महिनाभर फुल जत्रा असते फुल. पण आता कसं आहे जरा पाऊस यंदा जरा कमीच आहे म्हणून कमीच आहे म्हणजे अजून पाऊसच नाही झालेला. आता सगळीकडंच पाऊस झाला नाही बरं का. आता आपल्याकडे बी काय नाही आणि मग यंदा जरा जत्रेला बी फरक पडतोच ना. मग कसं की आता शेतकरी बाग म्हणलं तर पाऊस न झाल्यामुळं जरा आखडलाच. आणि मग यंदा सगळ्यात म्हणजे कसं आहे माणसं जरा जत्रा खेत्रा जरा खुशीत करतात ना आनंदात करतात ना. पण पाऊस पाणी नाही झाल्यामुळं जरा यात्राला फरकच पडणार आहे. पण चला कसं आहे भावांना बोल यात्रा तर काय फुल भरल्याशिवाय राहणारच नाही. लोक येणार ते एवढी येणार दर्शनाला त्यात काय वादच नाही. पण चला भावांना बोल कसं असतं की मागल्या वर्षी बी दाजीने जत्रा दाखवली बरं का तुम्हाला आणि ह्या वर्षी बी आपण इतकी फुल जत्रा भरते आपली तर भरपूर भाऊ बहीण आपल्याला म्हणजे इकडे जत्रेला आले ना आपल्या पीर साहेबाच्या तर तुमच्या पुनमताईला दाजीला भेटायला येतातच. का आता आपलं काय लय अंतर नाही पीर साहेबाचं ना आपलं लय तर एकच किलोमीटरचं अंतर आहे. पीर साहेब पुढं राहतात आपण अलीकडे राहतो एक किलोमीटर गावाच्या साईडला आपण राहायला इथं रोडच्या कडेलाच मोठी वस्ती आहे आणि रोड इथं म्हणजे आपलं कसं आहे रोडवरूनच आपलं घर दिसतं. येता जाताना आपली कशी आहे चंद्रा गाडी लावलेली आहे बघा इथं दारात चिचखाली. डांबरेहून जरी बघितलं तरी चंद्रा गाडी दिसते लगेच. आपल्या स्टँडवरून पीर साहेबाकडे जाताना स्टँड ते आपलं घर किती आहे 1 किलोमीटर आणि आपल्या घरापासून पीर साहेब किती 1 किलोमीटर आहे. म्हणजे आपण 1 किलोमीटरमध्येच आहे गावापासून स्टँडपासून 1 किलोमीटर आलं ना तिथून आपलं इकडच्या साईडला डाव्या साईडला बघायचं वर आपली मोठी वस्ती दिसते रोडच्या कडेलाच आपलं घर आहे मोठं. अजून आता प्लास्टर नाही रोडवरून डांबरवरून जर बघितलं तर आपलं घर दिसतं डायरेक्टच. आणि लोकेशन तर आपण भरपूर वेळा आपण असं दाखवलेलं आहे या ठिकाणी की लोकेशन बघता बघूनच म्हणजे भाऊ बहीण डायरेक्ट आता डी पी आपल्या दारात आहे ना लाईटीची त्याच्यामुळं डांबरहून सगळं डी पी दिसती गाडी दिसती त्याच्यामुळं लोकांना म्हणजे कसं असं आपल्या भावा बहिणींना कसं हुडकायची गरज नाही डायरेक्टच मग येतात. आणि देवाला बी इथून 1 किलोमीटर अंतर असल्यामुळं सगळे लोकेशन जवळपास जे आपले इथं आता बरेच भाऊ बहीण आलेले आहेत आपल्या इकडं घरी त्याच्यामुळं काय नाही. पण आता जत्रा चालू झाली ना जत्रा चालू झालेली तर बघू आता हे पहिला गुरुवार काही एवढा लई भरत नाही दुसरा तिसरा गुरुवार फुल भरतो. आणि म्हणजे आता सध्याच्याला बी देवाला माणसं येतातच आणि आखाड चालू व्हायच्या आधी बी माणसं येत होती कारण आता रोडच्या कडेलाच मंदिर आहे ना येणारे जाणारे तर भरपूरच पाया पडायला येतात बरं का. आणि जत्राच्या वेळेस तर भरपूर माणूसच असतं इतकं माणूस असतं किती चालतं जे पटांगण आहे परिसर आहे आता जी भाऊ बहीण आलेली आहे तर तिथं दर्शनाला तर त्यांनी तर बघितलं आहे किती मोठं पटांगण आहे जवळजवळ 100-150 एकराचं पटांगण आहे तिथं ती तेवढं गच भरतं माणसाला जागा पुरत नाही तिथं उभं राहायला एवढी जागा गर्दी असते एवढी फुल जत्रा असते मोठी. तर अवश्य या जत्रेला येता येता आलं तर तुम्हाला आताच मी लोकेशन सांगितलं आहे आपलं घराचं नक्कीच. आता बरेच भाऊ बहीण म्हणतात भेटायला यायचं त्याच्यामुळं आपल्याला आपण सांगितलं आहे आपलं हिताचं ठिकाण काय नाही भावानं बोल ना. आत्ताचं म्हणजे मी मटण घेऊन आलो आणि बसलो आहे ती बी इथं जवळजवळ आपल्या वस्तीवरच मला वाटतं ते मी केलं तर काही मला वाटतं मला काय माहीत नव्हतं. मी आपला गेलो तो आणायला आणि इथं येऊनच बसलो आहे आताच. आता काय तुम्हाला सांगतो सांडाच बाथरूमचं काम करायचं आहे चालू. आता मग तुम्हाला सांगतो भावानं म्हणजे आज काय मला जायचं होतं मला पण आता म्हटलं 2 दिवसात कसं आहे सांडाच बाथरूम उरकून घ्यावा कारण आता बरं जवळजवळ वर्ष झालं हे प्लास्टर केलेलं आता कडक झालंय नाही वाळून आता त्यात धड पाऊस नाही पाऊस जरा आला असता तर मग पाणी मारायची गरज नसती बासली याला बरं का. पण आता 2 दिवस चांगल्या पद्धतीने आपल्याला पाणी मारावं लागणार आहे त्याला आतमधून चांगलं ओलं करावं लागणार आहे तरच मग ते प्लॅस्टर चांगलं जॅम होईल नाहीतर मग काय उपयोग नाही व्हायचा. मग आता जर कामाला जावं आपण तर म्हणलं मग त्याला पाणी कोण 2-3 टाईम मारायचं. आता पाणी जरी मी इथं आणून ठेवलं असतं तरी तुमच्या पुरमताईने मारलं असतं बरं का. पण एवढं पाणी नाही ना आपल्याकडे वरला कुठं पाणी येतं आहे आपलं अजून पाऊस एखादा झाला असा तर बाग वेगळा होता. पण आता आपल्याला दिवसभर सारखं म्हणजे जसं लागेल तसं पाणी आपल्याला हफ जेवणच आणावं लागणार आहे पाणी मारावं लागणार आहे.
बाया माणूस थोडंच जाणार आहे का हापशेवन पाणी येऊन येणार नाही. हां तिला आता काय म्हणजे गाडी ती असं सगळं काय मग काय आता एवढी परफेक्ट नाही झालेली की दोन दोन डरम हापशेवन घेऊन येईन. पण चला किती केलं तर ती बाया माणूस आहे, गाड्या माणसात आणि बाया माणसात फरकच आहे ना. ही काय आपल्याला आता काय करायची भावना म्हणून पाणी मारायची चांगल्या पद्धतीने. आता मिस्त्री बी परत एकदा गवंडी सकाळी आत्ता बी येऊन गेले, कारण एका मिस्त्रीला काय माहीत नव्हतं कसं काम आहे काय आहे. मग ते परत एकदा रिपीट त्यांना परत दाखवलं कसं कसं करायचं आहे काय. पण आता भावना बहिण काय झालं माहिती का, मधला जे आपला संडास बाथरूम बाथरूमचं जो बॉक्स आहे ना त्याला संडा लावायचा होता आम्हाला. पण परत म्हणले मिस्त्री म्हणले की इथं काय संडा लावू नका, कारण हे सगळं कसं आहे तुम्ही पाणी संडासला वापरणार बाथरूमला वापरणार सारखं पाणी तुम्ही बादल्या नेणार राहणार, पाणी उडलं सांडल्यावर ते कसं आहे मग उडलं की मग ते सांडला खाली वगळू येणार. त्याच्याकरता तुम्हाला इथं फरशी बसावं लागणार आहे बिथडाला, जी संडास बाथरूममध्ये फरशी बशी देत ना तसं बॉक्समध्ये बी फरशी म्हणजे बसावं लागणार. तर तुम्हाला तर बऱ्याच वेळा आपण संडास बाथरूम दाखवलेलं आहे, तुम्हाला काय दाखवायची गरज नाही बरं का. पण तरी बी आता कसं आहे दोन दिवस मला आता दाजीला चांगलं पाणी मारावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं दाजी आता दोन दिवस घरीच आहे. आजच नियोजन होतं कामाला जायचं, तरी बी आज एका जणाचा खेपा आला त्या बरं का खत भरायसाठी. पण ती कवाशी का आता ट्रॅक्टर येतो आहे आता वा आपल्या जोडदारात हा एक कार्यक्रम त्याच्यामुळं आज मला वाटतं नाही बा उद्याच्यालाच ते खेपा भरावा भरते ना काही ना. मग होतं आपल्या हजेरीचं काम पण ती बी नाही आज कार्यक्रम असल्यामुळं ती सांगता येत नाही ती जोडदार येईन का नाही आपल्याकडे म्हणून, नाही तर आजच आपले 400-500 रुपये हजेरी पडली असती. पण चला ती कव आहे ना, पण आपलं घरचं बी काम आहे ना आपल्याकडं दाजीच्या मागं. पोरींना सकाळी शाळा सोडून आलो आज बी येत मस्त बाई केला होता वांग्याचं कालवण गवारीची शेंग भात चपात्या मस्त लय बी येत भारी केला होता. मी काय लय थोडं जेवलंच नाही बरं का, थोडं जेवलं थोडा भात खाल्ला आणि वांग्याचं कालवण खाल्लं उलसी गवार खाल्ली ज्यादा नाही जेवलं काय. अलीकडं अलीकडं असं झालं की जेवणच नाही जात भावना बघून भूकच नाही लागत अजिबात, म्हणजे कामाला गेलं तरी भूक नाही लागत. आता मागं तर किती दाजी 10-15 दिवस कामाला जात होता आपलं भुकत्या कामात चांगली हजेरी पडायची, 2-2-3 दिवसाची 3-3 दिवसाची हजेरी एकाच दिवसात काढायचं मी. पण चला पाऊस व्हायना काय व्हायना भावानं बनून, नाही तर मग भुकती कामात लई पडलं ती रोजंदारांनी जायची गरजच नाही आपल्याला. पण चला आता कसं आहे पाऊस पाडे पाणी पडाना कुठं काय व्हायना आपलं कुठंतरी लावून धरावं लागेल. पण आता हे कसं आहे आता ही संडास बाथरूमचं काम करायचं त्याच्यामुळं दाजी राहिला 2-3 दिवस आता घरीच थांबावं लागणार आहे. 2 दिवस जरी पाणी मारलं तरी काय झालं आता परत हे 2 दिवस मिस्त्रीबरोबर थांबावं लागेल. म्हणलं लय बाहेर हजेरी देण्यापेक्षा म्हणलं आपण त्यांच्याबरोबर थांबलो कामाला तर मग काय फरक पडतो आहे का नाही. आपण बाहेर कामाला गेलो तर आपल्याला हजेरी येईन आणि आपण दुसऱ्याकडे इथं घरी कामाला लावला तर त्याला हजेरी द्यावाच लागेल ना. त्याच्यापेक्षा मग आपणच म्हणलं थांबू दो म्हणलं इथं कामाला. तर ही काय म्हणलं आता मी म्हणजे मला जायचं आहे पाण्याला आता घरात आहे बरं का काय पाणी भरलेलं तिथं, जर तेवढ्यात नाही भागलं पाणी मारायला तर म्हणलं मग 1-2-3 खेप आपला हापशावून आणावं पाणी प्यायचं बी भरावं लागेल घरचं बी पाणी भरायचं मग आपलं दिवसभर आता 2-3 टाईम सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाईम पाणी मारायचं आहे म्हणल्यानंतर मग मला आता आज काय दिवसभर 2 दिवस पाण्यावर राहावं लागतं आहे का काय कळणार. इथं काय आता याचं कनेक्शन मग घेतलं आहे पण त्याला पाणी नाही सुटत येरीला पाणी कमी पडलेलं आहे ना तिकडं, पाऊसच नाही तर काय करणार आहे कुठून येरीला पाणी. आता गावाला अख्ख्यात एकाच येरीचं त्याच येरीचं पाणी इकडं आपल्याकडं पाणी अख्ख्या आपल्या गावाला पाणी सरकारी येर आहे ना तळ्याखाली का टाकलेली. मग आता उन्हाळ्याचा दिवस पडलं मग पाणी एवढं आता जरा खाली गेलं ना पाणी पुरत नाही पाणी सध्याच्याला. मग तरी मी 2-3 दिवसाला पाणी सोडतात बरं का, त्यांचा बी काय नाही इलाज आहे असतं पाणी तर रोज सोडलं असतं नसल्या कुठून पाणी सोडणार ती बी. हां पण चला आता आपलं बोरचं बी काय माहिती आहे का भावाना बहिणं लय पाणी म्हणजे उन्हाळ्यात बी जरा चलत नाही कमी चलतं लय तर तुम्हाला सांगतो 100 एक आपलं 200 लिटरचा आपलं बेलर आहे ना मग 100 लिटरच पाणी निघतं फक्त बोरला रोजचं ज्यादा निघत नाही. मग काय ते 100 लिटरनी पाणी म्हणे होणार आहे 2-3 डरम फक्त पाणी 35 लिटरचं तेवढंच निघत आहे रोजची रोज. आता काय होतं कधी म्हणजे जर पाणी 2-3 दिवसाला ही पाणी सुटलं तर मग ती पाणी साचतं मग त्याचं काय नाही मग एखाद्या वेळेस वापरायला बी वापरा भेटतं पाणी सगळं. पण नाही अलीकडं अलीकडं जरा कसं आता होतं डोक्यात बरं का पाऊस पडल्यावर ही संडास बाथरूमचं काम चालू करावा एखादा पाऊस चालू झाल्यानंतर
पण चला म्हणलं कसं आहे पाणी आहेत भांडी आपल्याकडे एकदा दिवसभर म्हणलं कसं आहे पाणी आणून ठेवलं तर बागन आपलं म्हणूनच म्हणलं मग करून घ्यावा एकदा त्याचं प्लास्टर झाल्यावर त्याला पाणी नाही लागत प्लास्टरचा प्लास्टरला काय एकदा 200 लिटरचा ड्रम भरून ठेवला ना तर ती एकदा एक ड्रमच लय झाला 200 लिटरचा त्याला पाणी मारायला त्याच्यामुळंच म्हणलं चला आता होईल तरास थोडा बरं का भाऊ ना बहिण पाणी पाणी नसल्यामुळं पण आता त्याला काय नाही इलाज आहे पावसा पाण्याचं आपलं घ्यावं करून आधी आता त्याच्यात काय झालं ही आपल्या तर अख्ख्या घराचं प्लास्टर राहिलं तुम्हाला बी चांगलं माहिती आता त्याला भरपूर पैसा लागतो आहे असा त्याच्यामुळं आपलं होऊन द्या दामादामानी घरकुलाचं बी आपलं थांबलेलं आहे अजून त्याच्यामुळं आता ती घरकुलाचं काम झालं शिव तर बाकीचं आपल्याला काय कुठलं काय काम करता येत नाही म्हणूनच आपलं आत्तापर्यंत थांबलेलं आहे बरं चला असू दे भावानं बहिणीनं आता कसं आहे तुमची पुनमताई गेली तिकडे वर मैत्रिणीकडे तिकडे बसायला काय घरी करमत नाही भावानं बहिणीनं पोरी आता पिलू गेली चाळत ह्या पोरी जात्या चाळत आणि इन मी ना आम्ही दोघंच घरी मग गेली आपली वर टाईमपास काहीतरी आपला घरी करमत नाही म्हणून गेली वर बसायला तिकडे म्हणलं बस जा म्हणलं ये फिरून जरा पाय मोकळा होतो हां काय घरी बसून 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 तरी आता तुम्हाला सांगतो लाईट असल्यावर ती ब्लाऊजचं बी काम करते इथं असं बी काय नाही थोडा वेळ इकडं थोडा वेळ आता तुम्हाला माहिती आहे इथून मागं तर भरपूर असं म्हणजे दिवस दिवसभर ब्लाऊजच शिवीत बसायची ती पण अलीकडं अलीकडे ही चिरचिर चॉकअप झाली असल्यामुळं ती लई मशीनवर बसत नाही आपली एवढी तेवढी बसती बरं का ब्लाऊज शिवायला पण लई तारा जर व्हायला लागला की मग जाते आपली तिकडं जरा बसायला इकडं तिकडं फिरलं म्हणजे जरा मग काय होतं अंग बी मोकळं होतं शिर बी मोकळा होत्यात ना मग ते दुखत नाही तर मग काय होतं की मग तिला तुम्हाला सांगतो इतका तारा की जेवण सकाळचं बस आता तुम्हाला तर माहिती सकाळच्या पहिले उठलं की पहिलं तिचं डोकं दुखायला चालू होतं मग हे कसं आहे बा असे आता ते सारखा तिचा म्हणजे काय इथून मागं बरं आपण दवाखाने केलेत भरपूर पण आता काय सांगायची भावानं बहिणीनं तर तेरा तिला तारच होतं म्हणलं तर आपणच साथ दिली पाहिजे आपणच मदत केली पाहिजे सगळ्या गोष्टीला पण चला तुम्हाला तर माहिती भावानं बहिणीनं मी कसं आहे तुमच्या पुनम जायला साथ देतोच मदत करू लागतोच प्रत्येक कामात याच्यात याच्यात असं काय नाही पण मी बी कामाला बाहेर गेलं मग नाही इलाजच असतो माझा चला आता पाणी मारतो भावानं बहिणीनं बाय बाय सगळ्यांना मग